सर या संदर्भातले सगळे जे डिटेल्स आहेत ते लवकरच आम्ही तुम्हाला देऊ, पण मध्यंतरीच्या काळात काही लोक बनावट गोष्टी करतायत असं लक्षात येत होतं, त्यामुळे दोन तीन ठिकाणी कारवाया यापूर्वी देखील आम्ही केलेल्या आहेत आणि सगळे डिटेल्स लवकरच देण्यात येतील. वोट फॉर नोट पे आज सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है कि किसी को भी एमएलए या एमपी किसी को भी बख्शा नहीं जाएगा. नहीं, इस निर्णय का तो हम स्वागत करते हैं, क्योंकि ये बिल्कुल सही बात है कि मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है. कोई एमएलए है, एमपी है, जनप्रतिनिधि है, इनमें उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता. तो इसलिए जो 1998 में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था, जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी, अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है, हम उसका स्वागत करते हैं. चाललेला आहे, होईल काही ना काही चाललेला आहे. नवनीत राणांनी म्हटलंय की मोदीपर्यंत स्पष्ट होईल, प्रचंडची उत्सुकता आहे, 195 ची पहिली लिस्ट आलेली आहे. महाराष्ट्रावरून चर्चा व्हायची आहे. पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता, आता लवकरच चर्चा होईल. मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच. नवनीत राणे यांनी म्हटलंय की अरे आता थांबून जा, लवकरच सगळेच तुम्हाला जागा फुटल्या. नवनीत राणांनी म्हटलंय की मोदी शहा नड्डा जे सांगतील तीच माझी दिशा असेल. आज त्या भाजपच्या कार्यक्रमात देखील येतात. पुढे आमच्या सहयोगी सदस्य आहेतच. पूर्ण 5 वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीएची बाजू घेतली आहे. मोदी